करणारे संस्कार कथाकर या मुलाने वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केलेली आहे. अवघ्या 5:51 श्री कर्णव तसेच महिषासूर वर्धिनीचे स्तोत्र त्यांनी कथन केलेले. एकूणच तो स्वतः आपल्याबरोबर आहे, त्याच्याशी बोलूया. संस्कार कधी रेकॉर्ड केलं तू? मी आता 6 महिन्यापूर्वी रेकॉर्ड केलं आणि रेकॉर्ड करताना म्हणजे असं मला छान वाटत होतं. आम्ही खूप वेळा ट्राय केले, 6 महिने आम्ही ते ट्रायल करत होतो, पण मी दमायचो, माझं पोट दुखायचं, तोंड दुखायचं, आणि कधी कधी तर असं पण व्हायचं माझं चुकायचं पण, म्हणजे चुकांडपत्र, महिषासूर मर्दिनी पत्र असं चुकताना तरी पण मी आमच्या माझे प्रयत्न नाही सोडले. आणि असंच एक दिवशी मी आणि माझी दीदी घरात खेळत होतो, 1.5 तास आता खेळताना माझ्या पप्पांनी मला घेतलं आणि दीदीला दुकरूममध्ये पाठवलं आणि मला घेतलं आणि त्यानंतर माझं ते बोलले बोल महिषासूर मर्दिनी आणि शिवतांडव स्तोत्र. आणि मी बोललो, मला माहिती नव्हतं, मला माहिती पण नव्हतं की माझं असं होणार आहे की माझं मुख एकनाथ माननीय एकनाथ. पण तू हे जे शिवतांडव किंवा महिषासूर मर्दिनी स्तोत्र ते अवघड समजले जातात, बरोबर? कधी सुरुवात केली पठणाला? मग कसं काय तुला ते पाठांतर होत गेलं? कोणी मदत केली? माझ्या आई बाबांनी मला मदत केली. आणि हे मी जेव्हा 2019 लॉकडाऊन लागलं तेव्हा लॉकडाऊन लागल्यानंतर मग एक तास स्कूल असायची आणि मग काय करू, मला बोर व्हायचं ना, बोर व्हायचं म्हणून मग असंच एक दिवस मी असं बसलेलो बोर होत आहे म्हणून. आणि तेव्हा माझे पप्पा गुगलवर सर्च करत होते आणि त्यांनी असं शिवतांडव स्तोत्र सर्च केलं आणि मला सांगितलं हे संस्कार, हे तुला असं असं शिवतांडव स्तोत्र बोलायचं आहे आणि बोलून दाखव. 5:51 वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये केलं एखादा स्तोत्र बोलून दाखव. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवरविंज श्रोदिनी वासी कृष्ण विलासिनी जिष्णनुते भगवती हे चिदिकंद कुटुंबिनी भूरि कुटुंबि भूरि कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. हा मी महिषासुर मर्दिनीचा स्तोत्र बोललो. आता मी शिवतांडवचं बोलतो. जटाटवी गलच्छल प्रवाह पावित स्थले गलेवलंबे लंबितांगुजंग तुंग मालिक टमट 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 टमन्नी नाद वट्ट मरवय चकार चंद तांडवं तनोतुन शिव शिवं चटाकटा संभ्रम लोलवीची वल्लरी विराधमान मुदत तगत 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 ज्वलल लाद बट्ट पावगे शौरचंद्र शेखरे रति प्रतीक्षण ममा. नक्कीच आपण जर बघितलं तर म्हणजे 8 वर्षाचा असेल तो, तिचे आई वडील आपल्याबरोबर आहे, तिची आई आहे, मग काय सांगाल म्हणजे कशा पद्धतीने मेहनत केली गेली, आत्ता वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे काही म्हणून काय वाटतं? आनंद तर खूपच झाला आहे या गोष्टीचा की आम्ही 2 वर्ष ती मेहनत करत होतो. लॉकडाऊन लागल्यापासून जे सुरू आम्ही केलं होतं रोज 15 मिनटं अर्धा तास असं त्याचं मूड बघून आम्ही घ्यायचो त्याचं पाठांतर. आणि तो लहानपणापासून शाळेमध्ये जे आपले सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याच्यात भाग घेत असल्यामुळं फर्स्ट येत असल्यामुळं नेहमी त्याला तर कॉन्फिडन्स एक बिल्ड झाला स्टेजचा म्हणा किंवा पाठांतर आणि स्पष्ट उच्चार आहेत त्याचे, त्यामुळे ते एक आम्हाला अगदी सोपं होत गेलं आणि मग त्याचं आम्ही हळूहळू घेत गेलो आणि जे पूर्ण झालं ते एक स्तोत्र पूर्ण झाले, पूर्ण कठीण झालं. मग नंतर आम्हाला वाटलं की दुसरं पण त्याला देता येईल अजून ते मग पटपट त्यांनी ते खूप कॅप्चर केलं पटापट आईगिरी नंदिनी ते खूप फास्ट झालं त्याचं करून पटापट. आता वर्ल्ड रेकॉर्ड झालं काही म्हणून काय वाटतं? वर्ल्ड रेकॉर्डचं त्याचा अभिमान खूप वाटतोय आता की जे त्यांनी कष्ट केलं त्याची पण जास्त कष्ट आहे याच्यामध्ये. नक्कीच नक्कीच त्याचे कष्ट आहे. परत मी संस्कार तुझ्याकडे येतो. आत्ता नुकताच तुला मुख्यमंत्री भेटले, काय बोलले तुला? मला खूप छान बोलले आणि हे करताना तुला कसं वाटलं त्यांनी विचारलं आणि मला मी बोललो त्यांना मला खूप आठवडे पण आले आणि त्या आणि आईबाबांनी मला हे केलं म्हणजे त्यांनी मला सपोर्ट केला आणि त्यांनी मला सांगत होते, ते मला रोज सांगत होते संस्कार महिषासूर मर्दिनी स्तोत्र. काय बोलले मुख्यमंत्री तुला? काय बोलले, कसे वाटले मुख्यमंत्री? मला म्हणजे त्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा मला आश्चर्य वाटत होतं की मी त्यांना भेटलोय.
म्हणजे मला खूप आनंद होतो आहे. नक्कीच खूप आनंद होतो आहे. तर आपण बघितलं तर अशा पद्धतीने अवघ्या 8 वर्षाच्या वयात संस्कार यांनी हा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. पुण्याहून सज्जा सय्यद, ET भारत, पुणे.